तळ कोकणातल्या वेंगुर्ल्यात एक कांदळवनाची सफर केली. ही सफर घडवतात मच्छीमार समाजातील महिला. त्यांच्याकडून कांदळवनाची इत्यंभूत माहिती मिळाली आणि बोटीच्या सफरीचा सुंदर अनुभवही मिळाला. महिला दिनानिमित्त या महिलांनी राबवलेल्या उपक्रमाचा अनुभव आज शेअर करणार आहे. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे स्वामिनी महिला बचत गटातर्फे केल्या जाणाऱ्या कांदळवनाच्या सफरीवर. मी आता आहे वेंगुर्ल्यामध्ये आणि वेंगुर्ला म्हटलं की माझा स्टे ठरलेला आहे. ऍक्च्युली बांबू होमस्टे इथं मी आता तिसऱ्यांदा राहते आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. आणि यावेळेस त्यांनी रूमसुद्धा रिनोव्हेट केली आहेत, बदल केलेत आणि छान झालंय सगळंच. हा स्टे सागरेश्वर किनाऱ्यापासून अगदीच जवळ आहे. सागरेश्वराचं मंदिर अगदी जवळ आहे आणि इथून मी आता चालली आहे कांदळवनाची सफारी करायला. ही सफारी खास आहे कारण महिला दिन आहे आणि ती सफारी महिलांतर्फे केली जाते. इथे जाताना मुख्य रस्त्यावरूनच जावं लागतं. जाताना काही जुनी घरं बागायती दिसली, कुठे कुठे आधुनिकतेचीही झाक होती. वेंगुर्ला शहर जरी असलं तरी त्याच्या गाभ्यात कोकण पण अजून टिकून आहे. थोड्याच वेळात आम्ही हुलेकाकूंच्या मांडवी बॅकवॉटर स्टेमध्ये पोहोचलो. गेल्यावर खूप साऱ्या मांजरी दारात खेळताना दिसल्या. आम्ही आता हुलेकाकूंकडे पोहोचलोय. त्यांचं एक छानसं असा काय म्हणायचं होमस्टे सारखंच आहे आणि इथे आम्ही जेवायलाच आलो आहे. तर मस्तपैकी ताट समोर आलं आहे माझ्या आणि बरंच काही काही आहे आणि व्हेज मागवलं यावेळेस मी. याच श्वेता हुलेकाकू स्वामिनी बचत गटाच्या अध्यक्षा आणि हे सुग्रास जेवणही त्यांनीच केलं होतं. पानात काय काय आहे हे त्यांनी सांगितलं. ही सोलकडी आहे, काळ्या वाटाण्याची आमटी, वरण, पनीर काजू भाजी, सागर मेथीची भाजी, पालेभाजी, अगदी छोटे कोंब असतात मेथीचे, हे बटाट्याचं काप, हे मोदक पण काकडीच्या किसातले, आणि ही भरलेली सिमला मिरची, गोड लोणचं. वेगळं ट्राय करायला मिळणार आहे म्हणजे ही मेथीची भाजी आणि पारी असते ना बाहेरची आणि आतमध्ये सारण नारळाचं. ओके, मी आधी मेथीच्या भाजीने सुरुवात करते. अशी गोडसर आहे टेस्ट. आपल्याला मेथी म्हटलं की काहीतरी कडू असं असोसिएट होतं डोक्यात, पण नाही, गोडी आहे भाजी. मोदक मध्ये खोबऱ्याचं सारण आहे पण पारी काकडीच्या किसाची आहे. राईट, फुलेकाकूंच्या हातचं जेवण कमाल होतं, कमाल. बाय द वे इथे त्यांच्या 3 खोल्या सुद्धा आहेत. होमस्टे सारखंच आहे, जेवणाची राहण्याची व्यवस्थित सोय होते इथे. हा त्यांचा स्टे कांदळवनाच्या बाजूलाच आहे. छान शांत परिसर आहे इथला. कांदळवनाची सफर करण्यासाठी आम्ही बंदरावरती पोहोचलो. तिथे त्यांनी महिलांची ओळख करून दिली. आमच्या ग्रुपची आधी सगळ्यांची ओळख करून देते मी. प्रियांका दाभोलकर, नमस्कार. सई सातारडेकर, सोरा रेडकर, गौतमी हुले, राधिका लोणे, स्नेहा खोबरेकर, आयशा हुले आणि मी श्वेता हुले. बांधलेली होडी रस्सीतून मोकळी केली आणि आमच्या सफरीला सुरुवात झाली. आमच्या एका होडीमध्ये 10 टुरिस्ट असतात, 2 आमच्या वल्हवणाऱ्या बायका असतात, 1 सुकाणू पकडणारी असते आणि 1 गाईड करणारी असते. गाईड करणारीचं काम इथे असणाऱ्या ज्या स्पीसीस आहेत मॅनग्रूवच्या त्याबद्दल माहिती देणं, पक्षी दाखवणं, इथे असणारी बायोडायव्हर्सिटी दाखवणं. आमच्यासोबत अजूनही काही टुरिस्ट होते.
श्वेताताईंनी सफरीची माहिती द्यायला सुरुवात केली. स्वामिनी महिला बचत गटातर्फे आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आता आपण कांदळवन सफारीसाठी ह्या मांडवी खाडीतून सफर करत आहोत. आता मांडवी खाडीच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघताय कांदळवनाचं जंगल आहे. कांदळवन, तिवर किंवा मॅनग्रुव्ह असं याला संबोधलं जातं. आता आमच्या खाडीमध्ये 9 प्रकारच्या कांदळवनाच्या जाती आहेत. तर आम्ही ह्या पूर्वी आताही पक्षी आहेत, ग्रेड इग्रेड आहेत, इथे बरेच सारे स्थलांतरित पक्षी येतात. आत्ता जो सीझन आहे थंडीचा, त्यावेळी जास्तीत जास्त स्थलांतरित पक्षी आपल्याकडे येतात. 4,500 किलोमीटरचा प्रवास करून काही पक्षी इथे आलेले आहेत. या सगळ्या मच्छीमार समाजातील महिला आहेत. या उपक्रमासाठी त्यांनी कांदळवनाची शास्त्रोक्त माहिती शिकून घेतली. इथल्या झाडांचं वैज्ञानिक नाव, त्यांचा वापर हे सगळं त्यांनी माहीत करून घेतलं. आणि आता त्या पर्यटकांना आत्मविश्वासाने या झाडांची इत्यंभूत माहिती देत आहेत. हे जे जंगल दिसतंय ना, हे पूर्ण मॅनग्रुव्ह जंगल आहे. या प्रत्येक झाडाला वेगवेगळं नाव आहे. आता ह्या झाडाबद्दल मी तुम्हाला माहिती देते. हे बघा, टोकदार पानांचं, टोकदार पानांचं, फ्रेश ग्रीन असलेली पानांचं झाड एविसिनिया मरीना आहे. आता याला आम्ही तिवर किंवा राखाडी हिपळी म्हणतो. हे इंडियन मॅनग्रुव्हमध्ये येतं. आपल्याकडे सगळ्यात जास्त एविसिनिया मरीना आणि एविसिनिया ऑफिसनॅलिस ह्या दोन जाती सगळ्यात जास्त सापडल्या जातात. हे दुसरं जे झाड आहे मोठ्या पानांचं, हे सोनरशिया अल्बा. 2019 साली ह्या झाडाला महाराष्ट्र शासनाने कांदळवन राज्य कांदळवन वृक्ष म्हणून सन्मानित केलं. त्याचं मराठी नाव पांढरी चिपी किंवा करपू म्हणतात. त्याला पांढरी कृष्णकमळ सारखी फुलं येतात. कांदळवनाच्या सफरीची ही कल्पना पहिल्यांदा श्वेता काकूंनी दुर्गा ठेगळे यांच्याकडे मांडली. त्यांनी UNDP कडे लगेच हा प्रोजेक्ट मांडला आणि काही महिन्यातच फंडिंग मिळालं. यातून 2 बोटी, 20 लाईफ जॅकेट्स खरेदी केले आणि सुरू झाला हा अनोखा उपक्रम. 26 जानेवारी 2017 या दिवशी आम्ही पहिलीच एक ज्येष्ठ नागरिकांची सफर घेऊन गेलो. सुरक्षितपणे गेलो आणि सुरक्षितपणे त्यांनाही घेऊन आलो. त्यानंतर आमचा जो कॉन्फिडन्स वाढला, ती कॉन्फिडन्स लेवल आमची अजूनही हायच आहे. अजून एका झाडाची माहिती आयशा ताईनं दिली. याचं नाव आहे लाल कांदळ. या झाडाची साल काढली किंवा घासली की आत लाल रंग दिसतो, म्हणून याला लाल कांदळ म्हणतात. आणि त्याची जी मुळं आहेत ना, ती वडाच्या पारांब्यासारखी, म्हणजे फांदीतून मूळ येते आणि जमिनीला टेकते. त्या मुळांना आधार मुळं म्हणतात. आणि त्या मुळांमध्ये रेड स्नॅपर नावाचा जो मासा आहे, त्या माशाचा अधिवास तिथे असतो. म्हणजे तिथे त्याची शिकार कोणी करू शकत नाही, म्हणून तो तिथे सुरक्षित असतो. या लाल कांदळाच्या कोवळ्या शेंगांची तमिळनाडूत भाजी केली जाते. शिवाय या झाडाच्या सालीचं चूर्ण डायबेटीसवर गुणकारी आहे म्हणतात. आणि मुळाची साल मच्छर निवारक म्हणून वापरली जाते. हे मॅनग्रुव्ह अत्यंत महत्वाचे आहेत. तौक्ते वादळातला अनुभव त्यांनी सांगितला. मागच्या वेळेस बेंगूरला खूप आपल्या इकडे तौक्ते वादळ, त्यावेळेस याचा खूप सारा उपयोग झाला. आमचं तुम्ही बघितलंच असेल, आमचं जे होमस्टे आहे त्याच्या बाजूला पूर्ण ह्याची भिंत आहे कांदळवनाची. तर ती भिंत असल्यामुळे आमच्याकडे आमचं एकाही रुपयाचं नुकसान झालं नाही. पाणी बऱ्याच ठिकाणी घुसलं, पण आमच्याकडे नाही घुसलं. कारण सुनामी आली तर जर 100% लाटांचा वेग असेल तर इथे 80% स्टॉप होतो. आणि ह्याच्यातून 20% गेलं, म्हणजे आपण त्याच्यापासूनही आपलं नुकसान वाचू शकतो. आता ह्याच्या मुळांचा उपयोग काय, तर जास्ती जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेणं आणि ऑक्सिजन सोडणं असं ह्याच्या मुळांचा उपयोग आहे. हा बघा, ग्रेड इग्रेड. एकीकडे या कांदळवनाची एका अनोख्या आदिवासाची माहिती मिळत होती, दुसरीकडे वल्हवण्याचा गोड आवाज कानावर पडत होता. कांदळवनाशी खऱ्या अर्थाने जोडले गेले, खाडीच्या विश्वात मिसळून गेले. कांदळवन टिकलं पाहिजे आणि ते जगलं पाहिजे, हा आमचा एकमेव उद्देश आहे. आणि मी सगळ्यांना सांगेन की
जसे झाडे लावा झाडे जगवा आपण एक मोहीम हाती घेतलेली, तसंच कांदळवनही जगलं पाहिजे आणि कांदळवनाबद्दल एक चांगला मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे की ही जगली तर आपण जगणार आहोत. आम्ही आता सफारीवरून परत आलो. कमाल अनुभव होता, म्हणजे त्या स्त्रियाच वल्लवत होत्या, ती इतकी कॉन्फिडेंटली माहिती देत होती. भारी वाटलं मला, ॲक्च्युली भारी वाटलं. आणि त्यांच्यासारखे मॉडेल्स आता तयार होत आहेत हीच कमाल गोष्ट वाटते मला. आणि मला पण खूप ऊर्जा मिळाली. म्हणजे कधी कधी आपण आपल्यावरतीच शंका घेत असतो की मी हे नाही करू शकत, माझ्याच्याने होणार नाही, पण आपण कधी स्वतःला पुश नाही करत तितकं. आपण काहीही करू शकतो असं श्वेता काकू म्हटले, आणि ते मला खरंच त्यांच्याकडे पाहून पटलं अक्षरशः. आपण काहीही करू शकतो. सो तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. तुमच्या सगळी स्वप्न, तुमच्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण करा, कराच. ओके, चलो आपण पुढच्या भटकंतीत भेटू. मी पण माझी प्रवासाची स्वप्न पूर्ण करते. आपण पुढच्या भटकंतीत भेटू. बाय.